शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रभुदेवाई आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सर स्वागत आहे मित्रांनो कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये एक मे दोन हजार एकवीसपर्यंत लॉकडाऊन संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो याच संचारबंदीमध्ये सर्वसामान्यांना नागरिकांना गोरगरिबांना अर्थसहाय्य मिळावं याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून संचारबंदी मदत पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये बांधकाम कामगारांना प्रति नोंदणी पंधराशे रुपये अर्थसहाय्य केलं जाईल अशा प्रकारे घोषणा करण्यात आलेली होती मित्रांनो याच घोषणेच्या अंतर्गत जे काही कामगार आहेत बांधकाम कामगार आहेत अशा सक्रिय नोंदणी असणाऱ्या जवळजवळ बारा लाख कामगारांना हे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती दिले जाणार होते आणि हेच वाटप आजपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे जे काही सक्रिय नोंदणी बांधकाम कामगार आहेत यांच्या खात्यावरती हे पंधराशे रुपये या ठिकाणी क्रेडिट व्हायला आजपासून सुरू झालेली आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळजवळ अकरा हजार कोटी रुपये हे बांधकाम कल्याणकारी मंडळाजवळ उपलब्ध आहेत जे विविध उपकाराच्या माध्यमातून या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि अशा या जमा असलेल्या निधीमधून अशा या पैशामधून बांधकाम कामगाराला आपण जर पाहिलं तर हाताला काम नसल्यामुळे खूप हल अपेष्टा होता येतं या पार्श्वभूमीवरती त्यांना आणखीन साडेआठ हजार रुपयाची मत्रितपणे दहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जावं अर्थसहाय्य दिलं जावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रण श्री शंकर पुजारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं एक अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा, आशा करतो भेटूयात नव्या अपडेटसह नव्या माहितीसह धन्यवाद